नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय नागरिक शास्त्र, मी सौ जान्हवी जोशी। आज आपण शिकणार आहोत धडा 4 मूलभूत हक्क भाग 1। तुम्हाला तुम्ही पुस्तक बघितलं तेव्हा तुम्हाला हा हे चित्र सुद्धा दिसलं। शिक्षण हा आमचा अधिकार आहे असं काही विद्यार्थी सांगतात। किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे हा आमचा हक्क आहे असे काही कामगार सांगतात। तसंच जंगलात राहणाऱ्या या स्त्रिया जंगले व वनसंपत्तीवर आमचा अधिकार आहे असं सांगताय। असं का बरं असेल? तर प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला स्वतःचा विकास घडवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच संविधानाने त्यांना शिक्षणाचा हा अधिकार दिलेलाच आहे। कोणीही त्यांना या गोष्टीपासून वंचित ठेवू शकत नाही। तसंच जर एखादा कामगार काम करत असेल, मग ते काम मजुरीचं असो किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या नियंत्रकाचं असो, पण तरीही त्यांना त्यांच्या कामाची योग्य ती हमी किंवा वेतन मिळेल अशी हमी मिळालीच पाहिजे। म्हणजे तू कोणी आज काम केलं म्हणून जास्त पैसे दिले, उद्या तेवढंच काम केलं म्हणून कमी पैसे दिले, त्याच्यानंतर दिलेच नाहीत असं असून चालत नाही। जर कुठलीही व्यक्ती आपल्याकडे काम करत असेल तर त्याला योग्य ते वेतन दिलं गेलं पाहिजे। तसंच आता जंगले ह्या वनसंपत्तीवर आमचा अधिकार आहे, या स्त्रिया जंगलात राहणाऱ्या आहेत, त्यामुळे तिथे काम करणं, तिथे राहणं, त्यांच्या तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य तो वापर करणं, तसंच त्याचं जतन करणं हे सगळं काम या स्त्रिया करतात आणि त्यामुळे त्या सगळ्या जंगल व साधन संपत्तीवर, वनसंपत्तीवर या स्त्रियांचा अधिकार हा आहे। म्हणजेच आदिवासी सगळ्या लोकांचा अधिकार त्याच्यावर असतोच। आता वर्तमानपत्रात किंवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील। एखाद्या स्वरूपात, एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते। आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात। प्रत्येक जन्मलेल्या बालकाला जगण्याचा हक्क असतो, त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज शासन प्रयत्न करते। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्या गुणांचा विकास करू शकते आणि त्यामुळे आपल्या समाजाचा सुद्धा विकास होऊ शकेल। स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे व त्यासाठी आग्रह धरणे म्हणजेच हक्क मागणे होय। संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। हे हक्क मूलभूत आहेत, ते संविधानात नमूद केले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे। म्हणजे आता जर हे हक्कांचे हक्क कोणी नाकारले किंवा कोणावर तरी अन्याय केला तर त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते। त्यामुळे हे सर्व हक्क मिळणं, चांगली पोषक परिस्थिती निर्माण, संविधानाने अशी पोषक परिस्थिती सर्व भारतीय नागरिकांना निर्माण करून दिलेली आहे आणि ही परिस्थिती अशीच ठेवणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे। आणि त्या हक्कांवर जर कोणी गदा आणत असेल किंवा ते हक्क नाकारत असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते। हक्कांचे पालन करणे हे सगळ्यांनाच बंधनकारक असतं म्हणून। आता आपण बघूया संविधानात नमूद केलेले आपले हक्क कोणते, तर ते आहेत समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क। आता आपण बघूया समानतेचा हक्क। समानतेच्या हक्कानुसार समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय भारतीय नागरिकांमध्ये उच्च निष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव करून कोणालाही वागणूक देता येत नाही। तसंच कायदा सर्वांसाठी हा समानच असतो, सारखाच असतो। अनेक कायदे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात, उदाहरणतः विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते। असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही। म्हणजे एखाद्या श्रीमंत घरातला व्यक्ती असेल पण त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा ही होणारच। शिवाय जर एखादा निरपराध व्यक्ती असेल पण चुकून या कुठल्या गोष्टीत तो अडकला गेला असेल तर त्याला विना चौकशी अटक करता येत नाही। त्याच्यासाठी त्याच्या विरुद्ध पुरावा लागतो तरच त्या व्यक्तीला अटक करता येते आणि यात शासनाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कोणताही भेदभाव करता येत
नाही। मग तो व्यक्ती उच्च नीच असो, श्रेष्ठ कनिष्ठ असो, स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव त्यांना करता येत नाही। तसंच समानतेच्या हक्कात आणखीन कोणत्या बाबी दिल्या असतात? तर सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करता येत नाही। कोणतीही नोकरी देताना तुम्ही कुठल्या जातीचे आहात, धर्म कोणता तुमचा, लिंग म्हणजे स्त्री आहात की पुरुष आहात, किंवा जन्मस्थान कुठलं, मग तुम्ही तुमच्याच गावात का नाही नोकरी करत असं कोणीही बोलू शकत नाही। त्यामुळे हा समानतेच्या हक्कात हे सुद्धा सरकारने आपल्याला पुरवलेलं आहे। तसंच आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याचा अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट केले आहे। अस्पृश्यतेचं पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो। भारतीय समाजात समानता निर्माण करण्यासाठी अशा प्रथेचे निर्मूलन केले आहे। म्हणजे अस्पृश्य समाज किंवा आपण त्यांना म्हणतो उच्च समाज, नीच समाज असं जे काही होतं हे आता भारतात अजिबात चालत नाही। किंवा तसं पालन करणाऱ्याला दखलपात्र गुन्हा आहे, म्हणजे त्याच्या त्यांना अटक होऊ शकते, तसंच कायद्याने शिक्षा सुद्धा होऊ शकते। तसंच भारतीय समाजात समानता निर्माण करण्यासाठी अशा प्रथेचे निर्मूलन केले आहे, म्हणजे ही प्रथा नाकारली आहे। आपण आपला भारतीय समाज हा एक समान आहे आणि तो तसाच राहावा म्हणून असे जे कोणी मानतात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जातो आणि त्यांना शिक्षा दिली जाते। म्हणजे अजून कोणी असं वागणार नाही। लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास सुद्धा संविधानाने बंदी घातली आहे। म्हणजे काय? तर राजा, महाराजा, राव बहादूर अशी पदवी आपण एकमेकांना देऊ शकत नाही, कारण त्याने श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद दाखवला जातो आणि समानतेच्या हक्कांच्या हे विरुद्ध आहे। त्यामुळे असा आपण कोणालाही काय म्हणू शकतो, पदवी देऊ शकत नाही। आता आपण इथे थांबूया। पुढील भागात आपण बाकी हक्कांविषयी माहिती मिळव। तुम्ही पुस्तक नीट वाचा, मला काय समजले लिहा आणि मला ते फोटो काढून पाठवा।